जवळजवळ 9 पुस्तकं घेतली आणि 18 पुस्तकं मी घ्यायला सांगितली आहेत जी माझ्याकडे नंतर येतील. पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटत. आणि माझं आजही मत आहे की वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात. आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून प्रकर्षाने जाणवलं. तुम्ही शिक्षण मंत्री असताना बेलारगाव उभं केलं होतं, आज थोडं ते दुर्लक्षित. अजिबात दुर्लक्षित नाही. तुम्ही तिथल्या कोणालाही विचारा, मी आता तुम्हाला फोन लावून देतो. त्या गावाने मला दर महिन्यात संपर्क असतो, दर महिन्यात काय करोना काळात नव्हतं, त्यानंतर फुल स्पीडने सगळे उपक्रम सुरू झाले. सरकारने ठरवलं तुमच्याकडे संधी आली तर तुम्ही करणार सारखं गाव. तुम्ही जाहीर इच्छा प्रकट केलेली आहे, लपून राहिलेली नाही. तावडे साहेब, स्वाभाविक आहे तुम्ही आता एवढी 4-5 राज्य जिंकून दिलेली आहेत बीजेपीला, त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना. आता पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा, सगळे निकष तुम्ही पार करता. 2024 ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का? आम्हाला 4-5 राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही. माननीय मोदीजी असतील, माननीय नड्डाजी असतील, अमितजी आणि सगळ्याच अमितजींनी सांगितलं असं आहे, खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं त्यातला विजय आहे. हा काही माझ्यासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही. मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. कारण मी तिथे खूप शिकतोय, चांगलं काम करतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतोय. आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल, समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा. मुद्दा तोच आहे, आत्मविश्वास वाढावा. कारण विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांभीर्याने विचार करा, कारण भाजप कधीही विनोदजींना पुढे करू शकतं. आम्हालाही वाटतं सर तसं. तुम्हाला मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टायमर, 2 वेळाचे वगैरे, अशा आम्ही 4-4, 5-5 वेळेच्या आमदारांना तर काही स्कोप दिसत नाही मला. मी भ्रमात नाहीये, प्रश्न विचार. सर तुम्ही ग्राउंडवर काम केलं, आम्हाला पंकजा मुंडेंना पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस पंकजा मुंडे मुख्यमंत्री होते का असं विचारलं, त्यावेळेस तुम्ही देखील असं म्हणलं की माझ्याबद्दल असं का विचारत नाही. म्हणून तो प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार का? मुद्दा असा आहे तावडे साहेब, तुम्ही आणि पंकजाताई सोबतच केंद्रात गेलात, तुम्ही खूप पुढे निघून गेलात. ताई कुठेतरी इथेच राहिलेत असं नाही दिसत. खरं तर एमपीची जबाबदारी होती त्यांच्याकडे, पण ते फिरले दिसले नाही कुठं. तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या सक्रिय? पंकजाताई महाराष्ट्रात सुद्धा तितक्याच सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेशवर तेवढ्याच सक्रिय आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत. मी माझ्यासाठी ठरवलंय की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतो. मला असं वाटत की मी जर पक्षाचा काम करतो, 4 वर्ष 4 टर्म झालं की 2 टर्म आमदार व्हायचं, मग खासदार व्हायचं, मग मंत्री व्हायचं, असं पक्षाचं काम करायचं, ते पक्ष सांगेल ते काम करायचं. तोच पॅटर्न महाराष्ट्रात येणार का? मी ठरवत नाही ना, कारण राजस्थानचे तुम्ही सीएम बदलले, एमपीचे बदलले, इतर ठिकाणचे बदलले, महाराष्ट्रात का नाही बदल होत? निवडणुका तर येऊ द्या, घाई काय एवढी तुम्हाला होणार. 2024 ची निवडणूक जवळ आहे. काँग्रेसने एक नवीन योजना सुरू केली आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन पक्षासाठी निधी गोळा करणार आहेत. काँग्रेसच्या तिजोरीत खडखड असल्याचं बोललं जात आहे. 2024 साठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेसने. त्या छत्तीसगडच्या साऊकडे पाहिलं तर खडखड असं वाटत नाही हो काँग्रेस. तुम्ही असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्यासोबत आहे म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलं. ऑलरेडी शिवसेना तुमच्यासोबत आहे, एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे, तरी सुद्धा अजित पवारांना सोबत घ्यावं असं काय वाटतं? मला असं वाटतं की जे अजितदादांचा एनसीपी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालं ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे. शिवसेना तुमच्या सोबत नाहीये, तुम्ही म्हणताना असं नाहीच आहे ना.
उद्धव ठाकरेंची गरज आहे थोडक्यात तुम्हाला भाजपला इतर राज्यात अशा प्रकारे एकदा गद्दारी केल्यानंतर मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी असं काही सर मराठा आरक्षणाच्या समितीत तुम्ही काम केले मराठा आरक्षणाच्या वेळी तुम्ही स्वतः काम केलं सगळा अभ्यास तुम्ही जवळून केला राज्यात जो ओबीसी वर्सेस मराठा हा वाद पेटवण्याचं काम चालू आहे भुजबळ सभा घेत आहेत जरांगी सभा घेत आहेत कसं बघता यावरती पर्याय म्हणून तुम्हाला काय वाटतं ते मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षण धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचा रिझल्ट दिसेल जरांगीची मागणी योग्य वाटतं का थेट ओबीसीतूनच पाहिजे हवी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल यात सर्वांचं समाधान होईल सर तुम्ही तर काँग्रेसच्या योजनेवर बोलत होतात परंतु प्रश्न अभ्यास झाला की काँग्रेस जे करते 24 साठी घरोघरी निधी जो गोळा केला जाणार आहे काँग्रेसच्या योजनेत खडखड आहे असं बोललं जातं सर 24 साठी जी तयारी रणनीती आहे ती इथून सुरू केली म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी जातो साहूच्या घरातल्या नोटा पाहिल्यानंतर खडखड मला वाटत नाही काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठे झाले पक्ष आणखीन खाली गेलं म्हणजे भाजपच्या व्हाईस वर्सा जर विचार केला भाजप पक्ष मोठा होतो नेते बदलले जातात वारंवार पण काँग्रेसमध्ये परिवारवादामुळे हे झालंय असं वाटतं अनेक कारण एक कारण आहे बरीच कारण सर तुम्ही केंद्रात काम करताय 2024 मुझे लगता है कोई बदलाव नहीं हिंदी बेल्ट में जो भाजपा को समर्थन था वो आज भी है और दक्षिण में कर्नाटक में जो हम लोकसभा जीते थे तेलंगाना जीते थे वो दोबारा अच्छी तरह से जीत पाएंगे सर 2024 साठी इंडिया आघाडीची जी बैठका होत आहे उद्या देखील दिल्लीत बैठक आहे तुम्ही स्वतः देशभर फिरतायत अनेक राज्यांना तुम्ही भेटी दिल्यात एनडीए वर्सेस इंडिया असं काय चित्र काय दिसतं सर 24 मध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो किती झाले इंडिया अलायन्स जो आहे हा मुळात होणारच आता पंजाबच्या मानने घोषित केलं की आम्ही काँग्रेस जागा देणार नाही ममता दीदीने बंगालला घोषित केलं आम्ही देणार नाही करणार कुठे हा काही टिकत नाही भाजप किती यंदा किती म्हणा आकडा चांगला चांगला अति चांगलं चित्र भाजपचा मुख्यमंत्री होईल 2024 ला राज्यात मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो त्यामुळे आज राजकारण आलो एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंड मध्ये येतो तर आमचा आधी त्यातलं आता जे एनईपी मध्ये आलंय ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे विद्यार्थी परिषद नव्हते तरी पण चांगलं काम करतात अशी मोठी संख्या संजय राऊत म्हणतात की नतीजे आहे लोकसभा चुनाव मे देश में स्पेशल महाराष्ट्र में किस तरह फायदा होगा बीजेपी को जो नतीजे आए उसके अच्छा फायदा होगा अच्छी सीटें बढ़ेगी और उस दिन अमित भाई ने भी कहा कि कितनी सीटें बढ़ेगी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.